आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, जिकडे टेन्शन संपत आणि धमाल होते सुरू. तो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच स्मिथ अँड जोन्स फू बाय फू. कंडक्टरला सगळ्यात जास्त टेन्शन असतं ते सुट्ट्या पैशांचं फाटक्या नोटांचं. काल माझ्या बरोबर एक आजीबाई बसल्या होत्या. आजीबाईंना मी म्हटलं, आजीबाई ओ आजीबाई काय काय म्हणालात? अहो म्हटलं ही नोट चालणार नाही, याच्यामध्ये दोन भोकं पडले. काय वाका चालणार नाही? म्हटलं काय म्हणालात? का चालणार नाही ही नोट? अहो म्हटलं याच्यामध्ये भोकं पडलेली दोन, ही नोट कोण घेणार बाहेर? वारे वा, दोन भोकं पडलेली नोट तुम्हाला चालत नाही. माझ्यासमोर आता आठ भोकं पाडून दिले, तिकीट बरं चालतं तुमचं. आता अशा आजीबाईंना काय बोलायचं मला सांगा. असे सगळे प्रवासी भेटतात तुम्हाला, पण तुम्ही तिकीटाचं टेन्शन घेऊ नका, कारण तुमचं ऑलरेडी रिझर्वेशन या कार्यक्रमात झालेलं आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल हास्य प्रवासाला आणि स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं, स्वप्नील जोशी सर आणि निर्मिताई सावंत. येते आजची आपली पहिली जोडी दिगंबर आणि आरती. जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला, जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. बड़े काम का बंदर, नाचे तो जितेंद्र, मारे तो धर्मेंद्र. मेहरबान कदरदान खानदान पानदान पीकदान थूकदान. अरे ओ चंद्री वाली ताई, अरे ओ जीन्स वाले दादा, अरे ओ लुंगी वाले अन्ना, सबको मेरा प्रणाम. तो बच्चे लोग जोरदार ताली बजाओ, पब्लिक लोग जोरदार ताली बजाओ. बैठो बैठो बच्चे लोग, नीचे बैठो. जो बच्चा खड़ा होगा उसका सब टेढ़ा होगा, कल रात उसका डेढ़ बजे बाप बूढ़ा होगा. खेल देखो खेल, ये खेल है जमुरे का और उसको नचाने वाले मदारी का. हिंदुओं को राम राम, मुसलमानों को सलाम, सिखों को सश्री अकाल. काल काय झालं त्याच्यावर लक्ष ठेवू नका. हा खेळ यागळाय तो देखो मेरे जमुरे की कमाल और पब्लिक करेगा धमाल. आज जमुरे मैदान में घेऊ नका. माझा जमुरा म्हणजे डेली सोप मध्ये काम करणारी एक नटी आहे, तिला ठीस 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 करायची सवय. माझा पहिला जमुरा एकदम भारी होतो, चालून उड्या मारायचा. त्याच्या उड्या बघून एका रियालिटी शो वाल्यानी त्याला सेलिब्रिटी आर्टिस्ट म्हणून तिकडे घेऊन गेले. आता तो जबरदस्त उड्या मारतो आणि चॉकलेट खातो, कधी कधी हजार रुपये बी मिळवतो. तो तिकडून एलिमिनेट होईपर्यंत माझ्या या नटीला जमुरा म्हणून सांभाळून घ्या. जमुरे तयार, ठीस ठीस ठीस. आता ठीस ठीस नाही, इकडे दुकान ना. आता तयार म्हणायचं. जमुरे तयार, दिखायगा. हे आयुष्य म्हणजे खेळ आहे सगळा. नियतीच्या मनात जोवर असत तोवर हा खेळ खेळावा असतात. जीवनाच्या सारी पाटावर. अरे किती बोलतेस इथं, दिखायगा म्हटल्यावर फक्त दिखायगा म्हणायचं. डेली बघितलं, दिसेल दिसते सिनेमा स्कोप, पण करते काय तर डेली सो. तो बोल जमुरे तयार, तयार. दिखायगा, दिखायगा. इन मेहरबान के लिए दिखायगा, दिखायगा. कदरदान के लिए दिखायगा, दिखायगा. बच्चे लोग के लिए दिखायगा, दिखायगा. कॉपी पेट के लिए दिखायगा. वरना किती फुटेज खातोय. त्या आईचं मदारी. त्या आईला मला उलट बोलायचं नाही. हमारी बिल्ली आणि हमकोच मॅम, एक नाही सिरियल केली तर जमिनीवर नाही प्याव. आवरा ना लवकर, संध्याकाळची सुपारी आहे मला. त्या आईला आज पण तुला सुपारी आहे, काल दुपारी पण तुला सुपारी होती. सुपारी नाही तेव्हा शूटिंग आहे, शूटिंग नाही तेव्हा डबिंग आहे, जाते ती परत येत नाही. आज कुठे आहे तुला सुपारी? केळीच्या गाडीचं उद्घाटन आहे. मला हात गाडीवाले पण तुम्हाला बोलवायला लागले. अहो काय हरकत आहे, तिथे जाऊन ना फक्त केळं खाताना फोटो काढायचे. केळं खाताना फोटो काढते साली. साली पण खा केळ्याच्या, पण वेळेवर कामावर ये ना. तू आल्यापासून माझा धंदा पार बसलाय. तू बोल तयार, तयार. एकदम तयार, तयार. चायला मला वाटलं डमरू हिचा रिंगटोन आहे. हे काय आहे?
मित्राचा फोन आहे. एका वेळेला दोन दोन? कसा आहेस तू? त्या आईला एका डायलॉग वर दोन दोन सिरियल मॅनेज करते. शूटिंग करतोय. आता विचारेल पॅकअप कधी होणार. ए तुझा पॅकअप कधी होणार आहे? आता विचारेल शॉपी कॉप मध्ये कधी जाणार. कॉफी शॉप मध्ये कधी जाणार? वा वा. ए कॉफी शॉप मध्ये कधी जायचं? 9:30 10:30 चल लगेच आटपत्या लवकर येते तिकडे. बाय. तयार तयार. चायला शूटिंग आहे का सेटिंग आहे? तयार एकदम तयार. देखो मेरे जमुरे की कमाल. अब मेरा जमुरा कोलाटी उड़ी मारेगा. बाबा झाली डेली सोप सुरू. बाबा आज तुमची खूप आठवण येते बाबा. हा जमुरा कोलांटी उडी मारणार आहे बाबा. आई काय ना दुसरा एपिसोड सुरू. कुठेस तू आई? तुझी खूप आठवण येते ग. अग मला आज खूप आनंद होतोय. मला पण आनंद होतोय. लोकांना तुझी उडी बघायची आहे. उडी मार. आप सोच रहे थे ना कि जमुरा कभी कोलन की उड़ी नहीं मार सकता है, तो देखिए ये कोलन की उड़ी मार रहा है. हिंदी तो जमलो ना तेरी मराठी बरं जमता है तुम्हाला. चला चालू करा. देवा गणराया. आता हे काय 1000 एपिसोड झाल्याशिवाय ही बाई काय थांबणार नाही. तुझी कृपा असू दे रे माझ्यावर. आज पहिल्यांदाच मी हवेत कोलांटी उडी मारणार आहे. अरे बळ कसला मागतेस तू? काय विमानात ना उडी मारते का? इथे इथे मारायची आधी. देखो मेरे जमुरे का कमाल. और पब्लिक करेगी धमाल. अब मेरा जमुरा उड़ी मारेगा. मार उड़ी. मला खरच उड़ी मारता येईल का नाही? हा जमुरा उड़ी मारणार की नाही? हा याची कमाल दाखवणार की नाही? ह्याचा पुढे काही होणार की नाही? हे पहा पुढच्या भागात. काय इला माझी बाट लावली खेळाची. तुझ्या या डेली सॉप मुळे माझा टीआरपी पडला. सारे कळतं कळतच घडते. सारे कळतं कळतच घडते. सारे कळतं कळतच क्या बात है जमुरे. बघूयात आता हा धमाल परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. दिगंबर आणि आरती काय एनर्जी लावत रे तुम्ही दोघे तुमच्या ऍक्ट मध्ये. क्या बात है. आणि दिगंबर तू प्रत्येक वेळा एक वेगळं बेअरिंग घेऊन येतोस आणि तू त्याला इतका जस्टिस देतोस. ते सार्थ करतोस तो एफर्ट आणि त्याच्यामुळे ना ते कुठेही बेअरिंग वाटत नाही. असं वाटतं की तोच माणूस येऊन इकडे परफॉर्म करतोय असं वाटतं. आणि आरती तुझी बॉडी लँग्वेज आणि तुझी एनर्जी इज ऍब्सोल्युटली टू डाय फॉर. इट इज ऍब्सोल्युटली समथिंग टू डाय फॉर. सो त्याच्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन आरती. दिगंबर ते मला एकदा करून दाखवायचं. ते डमरूचा जो आवाज काढलास ना तू. मी हे का सांगितलं माहितीये का तुला? की आधी पहिल्यांदा दुसऱ्यांदा मला असं वाटलं की तिकडून तुषार वाजवतोय ते. कारण तुझी मान खाली होती त्यावेळेस. त्यामुळे तसं वाटलं होतं. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते तू तोंडाने काढतोयस आवाज. पहिल्या एपिसोड पासून आतापर्यंत तू खूप तुझ्यात हळूहळू सुधारणा होत चालली आहे. आणि तुमच्या दोघांची जोडी तर मी नेहमीच सांगते मला फार आवडते तुमची जोडी. अप्रतिम दोघांचाही ऍक्ट झाला. खूप आवडला मला. ऑल द बेस्ट. वा. आणि आता बघूया जमुरे किती गुण मिळाले. स्वप्नील सर 9 गुण. निर्मितीताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात. मागच्या वेळी तुम्हाला होते 36 आणि आता 9 म्हणजे एकूण 45 गुण. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.